मी सुरुवातीपासून ह्याच गोष्टी अतिशय स्पष्टपणे सांगत होतो की मराठा आरक्षण हे द्यायचं असेल आणि न्यायालयात जर टिकायचं असेल तर ज्या गोष्टी मराठा आरक्षण नाकारताना कोर्टाने सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी व्यवस्थित करून मग मराठा आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकेल. कोर्टाने सुरुवातीपासून सांगितलंय की जर इंदिरा साहनी केस जी आहे ज्याच्यात 50% वरती आरक्षण देता येत नाही परंतु त्याला अपवाद असा आहे की जर तुम्ही तुमचं आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करू शकलात आणि हा इम्पेरिकल डाटा जर तुम्ही व्यवस्थित कोर्टात सादर करू शकलात तर त्याला तुम्हाला अपवादात्मक तुम्हाला आरक्षण मिळू शकतं. आणि हे आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोग गठित करून मागासवर्ग आयोगाने महाराष्ट्राचा व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित डाटा दिला आणि तो कोर्टाने मान्य केला तर हे आरक्षण टिकेल. आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की जे आरक्षण सरकार देईल ते आरक्षण मराठ्यांचं टिकलं पाहिजे. केवळ आरक्षण द्यायचं म्हणून देऊन चालणार नाही तर दिलेलं आरक्षण हे कोर्टात टिकलं देखील पाहिजे. वेळ लागणार असं कारण पुन्हा इम्पेरिकल डाटा गोळा करणं त्यानंतर आयोग निर्माण करणं त्यासाठी प्रचंड आणखी कालावधी लागू शकतो. तो कालावधी खरं म्हणजे सरकारने हा कालावधी गृहीत धरून बोलणी करायला पाहिजे. आता सरकारने काय बोलणी केली आहे आम्हाला माहीत नाही परंतु त्या दिवशी सर्वपक्ष बैठकीमध्ये आम्ही हीच भूमिका घेतलेली आहे आणि सरकारला आम्ही मदत केलेली आहे. कुठलंही राजकारण न येऊ देता मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे हा सर्व पक्षाचा एकमुखी निर्णय आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये सर्व पक्षाची साथ सरकारला आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब याच्यावरती कारवाई सुरू करून दिलेल्या वेळेत आता मराठ्यांशी खेळ करून चालणार नाही कारण दोनदा हे सगळं झालेलं आहे. आता मराठ्यांची जी मागणी आहे ती मागणी व्यवस्थित अभ्यास करून अभ्यासपूर्वक मांडून ती मागणी मान्य करायची असेल तर ती कोर्टात टिकली पाहिजे. अशा प्रकारचं आरक्षण दिलं पाहिजे. आता कालपासून हा एक वाद बघतोय की सरकार म्हणते 2 जानेवारी, जरांगे पाटील साहेब म्हणतात 24 डिसेंबर. आता ह्याच्यातलं नक्की आम्हाला माहीत नाही की नक्की तारीख कुठली आहे ती. सरकारने ती जाहीर करावी. त्याचबरोबर त्यांची जी मागणी आहे की सरसकट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र द्यावं हे कसं शक्य आहे हे देखील सरकारने निवृत्त न्यायमूर्ती जे नेमलेले आहेत त्यांनी काल जाऊन तिकडे मला वाटतं समजवलं असेल तर ते महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळलं पाहिजे की कशाप्रकारे हे आरक्षण दिलं जाऊ शकतं. सरसकट कुणबी म्हणून मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतं का? ओबीसीचं कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार की नाही लागणार याचा देखील विचार केला पाहिजे. कारण सर्व पक्षांनी ही मागणी केलेली आहे की ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जावं ही मागणी सर्व पक्षाची आहे. त्यामुळे सरकारने याबाबतीतली विस्तृत भूमिका ही मांडणं गरजेचं आहे. शेवटच्या टोकाला आलं आंदोलन की सर्व पक्षांना एकत्र बोलवून मग त्यांना सांगणं यापेक्षा सुरुवातीला सगळ्यांना विश्वासात घेऊन मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे की आम्ही कशाप्रकारे आरक्षण देऊ. अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो की आरक्षण उद्याच मिळेल परवाच मिळेल. त्यामुळे सरकारची जबाबदारी आहे की त्यांना व्यवस्थित समजावून सांगणं. जर समजावून व्यवस्थित सांगितलं तर त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्याच्यामध्ये का विलंब लागतो या सगळ्या गोष्टी समजून जर सांगितल्या जशा काल जाऊन त्यांनी सांगितल्या तशाच पुढच्या 2 महिन्यात सरकारचा काय ठोस कार्यक्रम आहे तो देखील सरकारने समजून सांगितला पाहिजे. यावेळेसचा अल्टिमेटम 2 महिन्यांचा आहे. जर त्या 2 महिन्यात काही मार्ग निघाला नाही तर पुढचं आंदोलन हे मुंबईच्या वेशीवर असेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. नाही बघा, आंदोलन त्यांनी आता 2 दा केलेलं आहे. 2 दाही सरकारने पहिल्या वेळेला 1 महिन्याची वेळ मागून घेतली, त्यांनी 40 दिवस दिले, आता 2 महिन्याची वेळ मागून घेतलेली आहे. माझं मत असं आहे की जी काही वेळ तुम्ही मागून घेता याच्यात ठोस काहीतरी कारवाई दिसली पाहिजे. अन्यथा हे आंदोलन पेटतच राहील, महाराष्ट्र अशांतच राहील. त्यामुळे महाराष्ट्र अशांत राहू नये म्हणून सर्वमुखी सर्व पक्षांचा पाठिंबा
आज मराठा आरक्षणाला दिलेला आहे। जरांगे साहेबांच्या तब्येतीची काळजी आम्हाला सगळ्यांना होती म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना आवाहन केलं, त्यांनी देखील मोठ्या मनाने आवाहन आमचं सगळ्यांचं मान्य केलं आणि आज 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। पण ह्या 2 महिन्यात सरकारने ठोस कार्यक्रम सांगितला पाहिजे की कशा पद्धतीने ते कुठल्या पद्धतीने देणार, सरसकट कुणबीनं ते मराठ्यामध्ये आरक्षण देणार का। कारण आता जरांगे साहेबांनी जी मागणी केलेली आहे फक्त मराठवाड्यातीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यावं अशी त्यांची मागणी आहे। सरकारला हे शक्य आहे का, आणि असेल तर कशा पद्धतीने शक्य आहे, हे सगळं सरकारने आता मोकळ्या मनाने सांगितलं पाहिजे। आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची ही मागणी आहे, तर त्याबद्दल काय सांगणार? आंदोलकांवरचे गुन्हे मागणे मागे घ्यायचं यांनी मान्य केलेलं आहे। पहिल्या आंदोलनामध्ये सरकारने मान्य केलेलं आहे की आम्ही आंदोलकांचे गुन्हे मागे घेतो, पण ते देखील अजून घेतलेले नाही आहेत। त्यामुळे सरकार जर बोलत असेल एखादी गोष्ट तर त्याचं कृतीमध्ये उतरवणं, ते बोलणं हे सरकारची जबाबदारी आहे। उदय सामंत यांनी टीका केलेली आहे की जरांगे पाटील यांचं आंदोलन बदनाम करण्याचा आणि ते पुढकलण्याचा जो इच्छू होता, बदनाम करण्याचा होता, ते विरोधकांचा होता, खास करून ठाकरे सरकारचा, ठाकरे यांचा, आणि त्यामुळे कालचं आंदोलन मागे घेतल्यामुळं हे सगळं सपशेल अपयशी ठरलेलं आहे। माझं म्हणणं असं आहे की गृह खातं त्यांच्याकडे आहे, त्यांना शोधणं सहज शक्य आहे। आरोप करणं, फक्त विरोधकांवरती आरोप करण्यामध्ये स्वतःची कातडी वाचवण्यात काही अर्थ नाही। सरकार त्यांचं आहे, त्यांनी शोधावं हे आंदोलन बदनाम करण्यासाठी कोणाचा पुढाकार होता किंवा आणखीन काय होतं का, याच्यामध्ये नावं येतील बाहेर आणि ती नावं जाहीर करावीत त्यांनी। परत सर, यात आणखी राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा आता पाहायला मिळत आहेत। नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आणि ट्विटच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर आरोप केलेला आहे की राज्यात इतकं मराठ्यांचं आंदोलन पेटलेलं आहे, जरांगे पाटील उपोषणाला बसले असतानाही उद्धव ठाकरे कुटुंबियांसह खानसाम्यासह देहरादूनला मजा मस्ती करण्यासाठी गेले। बघा, नितेश राणेंच्या फडणवीसांवर टीका करतात की ते छत्तीसगडमध्ये प्रचाराला जातात, राज्यातलं वातावरण बिघडलं असताना, तर कसं काय उद्धव ठाकरे सुद्धा असं वातावरण असतं? उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री नाही आहेत, आता ते सर्वसामान्य एका पक्षाचे, शिवसेना पक्षाचे पक्षाध्यक्ष आहेत। जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिले मला वाटतं शरद पवार आणि उद्धव साहेबच जरांगे पाटलांना भेटले, त्यांची चौकशी केली। दुसरी गोष्ट, त्यांच्याशी आमचा संपर्क आहे, आम्हाला काल त्यांनी सगळ्यांना सर्व पक्ष बैठकीला पाठवलं। हे काल आंदोलन संपताना ते मुंबईतच आहेत, मुंबईतच होते, ह्या सगळ्या गोष्टी नितेश राणेंना माहीत नाही आहेत एक लक्षात ठेवा। आणि नितेश राणेंच्या ह्या प्रश्नांना किंवा त्यांच्या टीकेला उत्तर देण्याची आम्हाला काही गरज वाटत नाही, आम्हाला आमचं काम माहिती आहे काय करायचं ते, आणि आमचं काम आम्ही व्यवस्थित करतोय। अपात्रता सुनावणीच्या दरम्यान आपण पाहिलं तर अध्यक्ष गेल्या काही सुनावणींमध्ये दिरंगाई करताना दिसत होते, मात्र काल उलट दिसत होतं, निर्णय देण्याची आता त्यांना घाई लागली असं एक चित्र चालू होतं सुनावणी दरम्यान, नेमकी काय घडली? अपात्रतेच्या सुनावणीच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने आता 31 तारीख नक्की केलेली आहे, 31 तारखेला निर्णयासकट त्यांना 31 तारखेला हे प्रकरण संपवायचं आहे। त्यामुळे त्यांच्या रिशेड्यूल कार्यक्रमाप्रमाणे त्यांनी काल सुतोवाच केलाय की मी 21 डिसेंबरपर्यंत हे सगळं प्रकरण संपवीन, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी नवीन टाइम टेबल त्यांनी बनवलेलं आहे। आणि मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा ते आदर करतील आणि हे प्रकरण लवकरात लवकर संपवतील। टेक्निकल मुद्दा असा आहे की मध्यंतरी जे देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केलं होतं की समजा जर एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर आम्ही त्यांना विधान परिषदेवर घेऊ आणि त्यांना आम्ही मुख्यमंत्री करू, तर तांत्रिकदृष्ट्या हे शक्य आहे का, यामधला काही तुम्ही भाग सांगू शकता? कसं आहे, याच्यामध्ये कायदा वेगवेगळा आहे, आता तो तपासून बघावा लागेल की विधान परिषदेवरती त्यांना, कारण ज्यावेळेला ते डिस्क्वालिफाय होतील त्यावेळेला त्यांची मेंबरशिप डिस्क्वालिफाईड होईल विधानसभेतली, विधान परिषदेमध्ये त्यांना नेणं शक्य आहे की नाही, कुठल्या विधानसभेच्या फॅकल्टीमधनं ते निवडून येणार, या सगळ्या गोष्टी आहेत ना। राज्यपाल म्हणून नियुक्तीमध्ये निवडून येणार का, आमदारकीचा कोणीतरी राजीनामा देऊन कोणाचा तरी एकाचा बळी घेऊन ते निवडून येणार, आणि जरी एकनाथ शिंदे समजा एकटे आले तर बाकीच्या 15 लोकांचं काय,
त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार का? 15 जणांना तर आणू शकत नाही तुम्ही, कारण हे काय पहिल्या लॉटमध्ये जे डिस्क्वालिफाय होतील ते काय एकटेच होणार नाहीयेत, कारण पहिला लॉट 16 लोकांचा आहे, त्याच्यामुळे बाकीच्या 15 काय? बाकीच्या 15 विचारलं का की तुमचं काय ते? त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जरी हा पर्याय सांगितला असेल तो कायदेशीर बरोबर आहे का चुकीचा आहे हा नंतरचा प्रश्न आहे, म्हणजे याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांची खात्री पटलेली आहे की हे डिस्क्वालिफाय होणार, आणि समजा त्यांना आणायचं जरी ठरलं तरी मग बाकीच्या ज्यांनी त्यांच्यासाठी त्याग केला असं म्हणतायत, उठाव केला, बंड केलं, त्या बंडखोरांचं काय, उठावखोरांचं काय? त्यांना तर मुठमातीच मिळेल. निलंबन कालावधी 6 वर्षांचा नाही, हा निलंबन कालावधी त्यांची टर्म संपेपर्यंतचा असेल. असं असं बोललं जात होतं की 10व्या सूचनेनुसार जर निलंबन झालं तर जर जेव्हा सुनावणी सुरू झाली त्याच वेळी जर ह्यांना निलंबित केलं असतं तर त्यांचा एकच टर्म निवडणुकीपासून ते वंचित राहिले असते, मात्र आता जर निर्णय दिला तर त्यांचे 2 टर्म मिस होत आहेत निवडणुकीपासून, म्हणजे जाणून बुजून दिरंगाई केली जाते. याच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी तपासून घ्याव्या लागतील. आत्ता जर तरची भाषा करण्यात काही अर्थ नाही, हे सगळं आता जसं जसं पुढे जाईल प्रकरण तसं तसं वेगवेगळ्या स्तरावर जाईल, त्या वेगवेगळ्या स्तरावरती त्या त्या वेळेला त्या त्या परिस्थितीचा निर्णय घेऊन निर्णय करावा लागतो. सर, गुणरत्न सदावर्ते यांनी ज्या पद्धतीनं राज्यात मराठा समाजानं जी काही आंदोलन केली होती त्या बाबतीत एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आणि त्याच्यात असं म्हटलं एक आरोप केलेला आहे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा या हिंसक आंदोलनाला आशीर्वाद होता अशा पद्धतीचा. गुणवंत सदावर्ते हा कोणाचा माणूस आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मराठ्यांच्या आरक्षणाचा मारेकरी कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. एका बाजूला गुणवंत सदावर्ते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून तो सतत याचिका दाखल करतोय, त्यांनीच ही याचिका दाखल केली होती, तोच विरोधात जातोय. म्हणजे एका बाजूने मराठ्यांच्या आंदोलनाला पूर्णपणे विरोध करतोय, हे जे सत्ताधारी आज म्हणतायत की आम्ही आरक्षण देणार आहोत, मग तुमचा माणूस जो गुणवंत सदावर्ते आहे जो मागच्या एसटीच्या आंदोलनामध्ये त्याने स्पष्ट भूमिका घेतली होती विरोधाची, आज तो महाविकास आघाडीच्या विरोधात बोलतोय, सत्ताधीशांच्या बाजूने बोलतोय, मग सत्ताधीशांचं हे कर्तव्य आहे की गुणवंत सदावर्तेला आवर घालावा, कारण तोच मारक आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा, आणि मराठ्यांना काही कळत नसेल हे? एका बाजूला त्याची मुलाखत बघा, तो दररोज सांगतोय की माझे आवडते नेते कोण आहेत, आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे तो कोणाचा माणूस आहे ते. त्यामुळे गुणवंत सदावर्तेचा बंदोबस्त हा सत्ताधीशांनी केला पाहिजे, मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर पहिला त्याचा बंदोबस्त केला पाहिजे, कारण त्यांनी जरांगे पाटलांना अटक करावी अशी मागणी केलेली आहे. मग जरांगे पाटलांच्या म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधात कोण आहे आणि तो कोणाचा माणूस आहे हे तुम्ही पत्रकारांनी देखील शोधून काढलं पाहिजे. ईडीच्या कारवाया पुन्हा सुरू झालेल्या आहेत, आमदार रवींद्र वायकर यांच्यावरती ईडीने गुन्हा दाखल केलेला आहे जोगेश्वरी भूखंड प्रकरणी, याबद्दल कसं हे तर आपल्याला अपेक्षित आहेच. या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक ठिकाणी गुन्हा दाखल करायचा, गुन्हा दाखल केला की त्याच्यामध्ये ईडी येणार, ईडी आली की त्याच्यामध्ये चौकशी सुरू होणार, त्यांच्यावरती दबाव लागणार, हे आता सगळं ठरलेलं आहे, हा सेट प्रोग्राम आहे. त्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मागणी केली आहे की राज्यात आता ओबीसीची जी जनगणना आहे ती झाली पाहिजे. नाही, असं आहे बघा, आता प्रत्येक पक्षाने आपली भूमिका जाहीर केलेली आहे, शिवसेना देखील आपली भूमिका जाहीर करेल. या मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं यासाठी शिवसेना युबीटी काही आग्रही आहे का? विशेष अधिवेशनामध्ये काय होणार, चर्चा होईल, पण माझं असं मत असं आहे की विशेष अधिवेशनच्या अगोदरच मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सर्व चर्चा होऊन एकमुखी ठराव झालेला आहे. विशेष अधिवेशन घेऊन राज्य सरकारच्या हातात असलेल्या गोष्टी याच्यावर विशेष अधिवेशनामध्ये चर्चा होऊ शकते, केंद्र सरकारच्या हातात असलेल्या गोष्टी त्याच्यात राज्य सरकारच्या हातात असलेल्या गोष्टींवरती इथे चर्चा होऊ शकते, तशी केंद्रामध्ये
केंद्र सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याची चर्चा होईल, अधिवेशन घेऊन त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि या अधिवेशनात राज्य सरकारने आपला कार्यक्रम सांगितला पाहिजे की नेमकं आम्ही कशा पद्धतीने आरक्षण देणार। त्यामुळे विशेष अधिवेशनामध्ये हा विषय नक्कीच येणार। आमचं मत असं आहे की अगोदरच, परंतु आता असं कळतंय की 8 तारखेला काहीतरी वेगळं त्याच्या बाबतीमध्ये बैठक घेऊन एक दिवस फक्त याच्यावरच चर्चा होईल अधिवेशनामध्ये। त्याच्यामध्ये सरकारने समोरून सांगितलं पाहिजे की आम्ही कशा पद्धतीने हे आरक्षण देऊ शकतो। महाराष्ट्राच्या जनतेला कळण्यासाठी अधिवेशन हा एक चांगला पर्याय आहे की जिथून हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेला सांगता येतं। महाविकास आघाडीच्या काळात 56 असे मोठे मोर्चे आले होते, एसटी मोर्चा असेल, पेन्शन योजना असेल किंवा अंगणसेविकांचा असेल, मात्र त्यावेळी जे मोर्चे होते ते एकदम योग्यरित्या हाताळले गेले होते। त्यानंतर पुन्हा ते मोर्चे आले नाही। मात्र मराठा आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे, हा याला दिरंगाई का होते या आरक्षणासंदर्भात? सरकार अपयशी ठरत आहे का? त्यांना प्रश्न विचारायचा आहे, हा दिरंगाई का होते याचं उत्तर सरकार देऊ शकतं, मी कसं देऊ शकणार? म्हणूनच आमची मागणी आहे की सरकार कसं देणार आरक्षण हे सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला समजावून सांगावं। सर, एक हिंदी मध्ये फक्त मनोज जरांगे पाटील आंदोलन जो है, उपोषण जो है, वो पीछे लिया है, कैसे लिखते हैं? उन्होंने 2 महीने का अल्टीमेटम, उन्होंने इस बार जो आंदोलन पीछे लिया है तो मेरी सरकार से ये उम्मीद है कि सरकार ने ये बताना चाहिए लोगों को कि किस तरह से 2 महीने भी आरक्षण देंगे। बार बार अल्टीमेटम देके बार बार उपोषण या आंदोलन करना ये भी ठीक बात नहीं है। महाराष्ट्र उसमें अशांत हो जाता है। सरकार ने अब जब समय लिया है तो इस समय में सरकार किस तरह से काम करेगी ये मराठा समाज को सरकार ने बताना जरूरी है। और ये मांग है सबकी, सभी दलियों ने, पक्ष के दलों ने समर्थन दिया है सरकार को महाराष्ट्र में शांतता रहने के लिए। और हमारी यही उम्मीद है सरकार से कि किस तरह से ये 2 महीने में सरकार इस आरक्षण के ऊपर काम करेगी, उसके क्या क्या स्टेप्स होंगे और अल्टीमेटली ये सरकार कौन से रास्ते से ये आरक्षण देगी और वो आरक्षण कोर्ट में किस तरह से टिका जाएगा। ये आरक्षण का मुद्दा इतने सालों से जो है वो प्रलंबित है, लेकिन आपको लगता है कि 2 महीने में इसके ऊपर? देखो, अभी सरकार ने अगर टाइम ले लिया है तो ये सरकार को बताना जरूरी है। मेरे कहने से या मेरे लगने से कुछ होने वाला नहीं है। ये अब सरकार, मुख्यमंत्री को ये सामने आके बताना पड़ेगा कि हमने 2 महीने लिए हैं, ये 2 महीने में हम किस तरह से आरक्षण देंगे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।